मी तुम्हाला परत इथे आणलंय, लाईन दाखवलंय बघा इथे एवढी मोठी लाईन. सगळे मजेत ना? तर मी तुमचा आयन आणि तुम्ही पाहताय व्लॉग, चला सुरू करूया. तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी, तर सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आहे अंगारकी चतुर्थी म्हणून आज आम्ही चाललो मम्मी पप्पा दादा आणि मी सुधागड पाल्याला गणपती बाप्पाचे दर्शन करायला. आणि प्रीतदा नाही आहे कारण तो थोडासा आजारी आहे, म्हणून आज आम्ही एवढेच चाललो. तर चला आता जाऊया. आता मी निघालेलो होतो आणि मम्मीला फोन आला मामांचा आणि मामा बोलत होते की मी पण येते, तर आता आम्ही त्यांचाच वेट करतो. मामा आलेले तर मी तुम्हाला डायरेक्ट आता गाडीत बसल्यावरच भेटतो. तर आता आम्ही गाडीत बसलेले आहेत आणि हे बघा आपल्यासोबत मामा पण आहेत. आणि आता आम्ही जस्ट दान फटा क्रॉस केला, तर मी तुम्हाला आता पुढे गेल्यावर भेटतो. खालापूर मार्गे इमाजिकाच्या इथे आलेलो आहोत आणि इथला रस्ता खूप खराब आहे. मला असं वाटतंय 1-1.5 तास तर लागलाच आम्हाला तिकडे पोहोचायला, एवढा इथला रस्ता खराब आहे. आणि ते बाप्पाचे दर्शन करायला खूप लोक आलेले आहेत आणि मी पण खूप एक्सायटेड आहे बाप्पाचे दर्शन करायला. आणि ते खूप गाड्या लागलेल्या आहेत, गाड्या लावायला एवढी जागा पण नव्हती म्हणून बघा आम्ही इथे गाडी लावलेली आहे. तुम्ही माझ्या मागं पाहू शकता इथे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला पण आहे, त्याचं नाव आहे सुधागड किल्ला. तर मी त्या किल्ल्यावर चढलो असतो तरी जाऊ दे, पण मोठ्या किल्ल्यावर चढू थोडस जास्त तुमचं वाटतंय मला. तर चला तिकडे मंदिर पण आहे बघा, तर चला तिकडे जाऊ. तर आता मी ते मंदिराच्या इथे आलेलो आहोत आणि इथे खूप लांबून लांबून लोक आलेले आहेत बाप्पाचे दर्शन करायला, कारण आज अंगारकी चतुर्थी आहे म्हणून. तर त्याला आता आपण पण दर्शन करून घेऊया. आता मी त्यात मध्ये आलो आणि बाहेर एक पोलीस काका होते. मला असं वाटतं ते आपले सबस्क्रायबरच होते, कारण म्हणून तरी आपल्याला इथे आतमध्ये येऊन दिला. पण बरा झाला आपल्याला तरी आतमध्ये येऊन दिला. आणि तुम्हाला आम्ही आता बाहेर जाऊन दाखवतो किती लाईन लागले. आता आम्ही मंदिरात आलो, तर त्याला आता दर्शन घेऊया. आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यायला लागेल कारण तिकडे आतमध्ये खूप गर्दी आहे. तर त्याला आता दर्शन घेऊया. दर्शन तर झालेले, तिकडे थोडीशी लाईन कमी झालेली म्हणून आम्ही चुपचाप आतमध्ये घुसलो. आणि आम्हाला थोडासा ओरडा पण भेटला कारण आम्ही तिकडे व्हिडिओ काढत होतो. नाही काय नाही एवढं चालतो, पण चाललं माझ्या आतमध्ये किती लाईन आहे. लाईन दाखवलंय बघा इथे एवढी मोठी लाईन लाईन तिथून दर्शन करायला. बरं झालं आपली सेटिंग लागली, नाही तर मला वाटत आपण उभे राहिले असं लाईन तरी तर रात्र गेली असते आपली. बरं झालं.
मी पेड आता घेतलेले आणि मला गणपती बाप्पा पण घ्यायचे आणि मला गणपती बाप्पा खूप आवडतं म्हणून चला आता आपण गणपती बाप्पा घ्यायला जाऊया. तर आता आम्ही त्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत गणपती बाप्पा घ्यायला. आम्ही ते नंतर जाणार आहोत. पहिले आपण पेटपूजा करून घेऊ आणि सगळ्यांची तर इथं उपवास आहे. फक्त मला सोडून सगळे साबुदाणा वडा ऑर्डर केला. मी फक्त माझे मिसळ ऑर्डर केले. तर आता बघा माझी इथे मिसळ आलेली आहे. म्हणजे साबुदाणा वडे पण आलेले आहेत. तर आता मी तुम्हाला पेटपूजा माझी झाल्यावर भेटतो. तर आता आम्ही मंदिरातून बाहेर निघालेलो आहोत आणि माझं दर्शन पण घेऊन झालं आणि आपला बाप्पा पण घेऊन झालेला आहे. आणि तिकडे खूप गर्दी होती म्हणून माझा ब्लॉग काय नाही तिकडे झाला नाही. आणि मला असं वाटतं माझा आवाज पण तिकडे क्लिअर नसेल आला. तर थोडंसं समजून घ्या. तर आता मी तुम्हाला गाडीत बसल्यावरच भेटतो. तर हे गाईस जसं आम्ही पालीवरून निघालो तसं तसं मी गाडीतच झोपून गेलो. तुम्हाला वाटतच असेल माझ्या चेहऱ्याला बघून. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट घरी पोहोचल्यावरच भेटतो. आम्ही घरी आलेलो आहोत आणि मी फ्रेश पण झालेलो आणि आता आपल्याला आरती पण करायची आणि आता वाजलेत 7 आणि मम्मी बाहेर माझे फेवरेट मोदक बनवते. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो मम्मी मोदक कसे बनवते. बघा आई इथे मोदक बनवते आणि 21 साखरचे मोदक आहेत हे बघा. आणि मम्मी तिकडे दुसऱ्या प्रकारचे मोदक बनवण्यासाठी सारण तयार करते. तर मी तुम्हाला आता तो दाखवायला नेतो. चला इथे मोदक बनवतात. मी तुम्हाला ते दाखवतो आणि हे बघा सारण. तर या सगळ्यांच्या आई मोदक बनवून गेल्याने मग त्यांना शिजवेल. तेव्हा आपले मस्त मस्त मोदक रेडी होईल. मी एक एक करून सगळे खाऊन टाकीन. आता हे मोदक झाले ना आपले तर आपण आरती करून घेऊ. आणि दादा पण गेलाय आता आंघोळीला. तर दादा आंघोळीशी आला आणि हे मोदक झाले तर आपण आरती करून घेऊ. आपले मोदक वगैरे पण बनवून झालेले आहेत. आणि त्याला आता आपण बाप्पाची आरती करून घेऊया. तर हा होता आपला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय. आता आम्ही मंदिरातून बाहेर आलेलो आहोत आणि माझं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपला बाप्पा पण घेऊन झालेला आहे. तर